तर भाकरीला इथे मी कापडानेच पाणी लावून घेत आहे। तर इथे गॅस आहे मी मोठा ठेवलेला आहे आणि वरचं पाणी वाळल्यावर हे आता मी भाकरी इथे पलटी करून घेणार आहे। तर हे बघा आता इथे पाणी याचं वाळलेलं आहे, तर आता मी हे पलटी करून घेते। तर तुम्ही याच्यावरचं पांढरे तीळ बघू शकता, खूप छान दिसत आहेत। तर आता खालच्या बाजूला भाजायला खूप वेळ लागतो, 1-2 मिनिटं लागतात इथं, आणि त्याच्यानंतर मी इथं पलटी करून घेतलेलं आहे। तर हे बघा कापडानी असं तुम्ही हे भाजून घेऊ शकता, किंवा कापडानी वगैरे नाही भाजून घेतलं तरी चालेल, ते आपोआप असं थोडंसं फुगतं। तर हे बघा मी हाताने असं गोल गोल फिरवून घेतलं, तर इथं दोन्हीकडनं बाजरीची भाकरी आहे भाजून झालेलं आहे। तर आता मी बारीक गॅसवर असंच याला थोडंसं कडक असं करून घेतलेलं आहे, थोडंसं कडक झालेलं आहे। तर आता मी बाजूला काढून घेते। तर माझे इथे सगळे भाकरे बनून तयार झालेले आहेत। तर हे बघा मी कडक सुद्धा केलेले आहेत ह्यांना। तर आता मी हे तुम्हाला यातलं एक भाकरी काढून दाखवते, तुम्ही बघू शकता पांढरे तीळ लावलेले ते सगळीकडे खूप छान दिसत आहेत। तर मी इथे दोन्ही बाजूने नाही लावलेलं, काही जण दोन्ही बाजूने हे पांढरे तीळ लावून घेत असतात, तर मी एका बाजूने इथं लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही हे असे बाजरीचे भाकरी कडक बनवून असंच ठेवू शकता। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।